आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वादळी पावसाने घरे उद्ध्वस्त, पंचनामा होऊन महिना झाला, निधी कधी मिळणार, पावसाळा आला राहायचं कुठं. शिरोळ तालुक्यात महिन्यापूर्वी वादळी पावसाने अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, पंचनामेही झाले, मात्र अजून सरकारी मदत आली नाही, त्यामुळे निधी कधी मिळणार, पावसाळा आला आम्ही राहायचं कुठं, असा प्रश्न ग्रामस्थातून विचारला जात आहे. शिरोळ तालुक्यातील टाकवडे, यड्राव, जांभळी, नांदणी, हरोली आदी गावात गेल्या महिन्यात झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अनेकांची घरे पडली आहेत, छप्परे उडून गेली आहेत. शासनाकडून त्यावेळी पंचनामाही करण्यात आला आहे, मात्र अद्याप मदत निधी आला नाही. आता तर पावसाळा सुरू झालाय, आम्हाला निधी कधी मिळणार, आम्ही घरं कधी बांधणार आणि तोपर्यंत आम्ही राहायचं कुठं, असे प्रश्न या गावातील नुकसानग्रस्त ग्रामस्थ करत आहेत. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी लक्ष घालावं अशी मागणी या ग्रामस्थांकडून होत आहे. महानकर न्यूज साठी टाकवडेहून दत्तात्रय कदम.